शिलाई मशीनचा सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन। आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदि नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदि मटेरियल एकाच ठिकाणी मिळणार एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन। आमचा पत्ता एसटी स्टँड पाठीमागे श्रेयशी लेडीज शॉपी विजया मेडिकल जवळ भेटा, आजच भेट द्या। सुहास बाबर यांच्या पालिकेच्या प्रस्तावित डांबरीकरणाला विरोध। विटे शहरातून कराड विजापूर या महामार्गाचे काम सुरू आहे। शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या काँक्रीटीकरणाऐवजी डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी केली आहे। शहरातून काँक्रीटीकरण करू नये अशी भूमिका विटा नगरपालिकेने घेतली आहे। या भूमिकेला विरोध करत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी डांबरीकरण न करता काँक्रीटीकरण करण्यात यावे अशी मागणी केली आहे। आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन सुहास बाबर यांनी पालिकेच्या या भूमिकेला विरोध, शहराच्या विकासासाठी काँक्रीटीकरण व्हावे असं सांगितलं आहे। शहरातून दोन प्रमुख मार्ग जाणार आहेत, त्यामुळे शहरात मोठे उद्योग सुरू होतील असे सांगत शहराच्या विकासासाठी काँक्रीटीकरण करण्यात यावे अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली। जो राष्ट्रीय महामार्गाचं काम कराड विजापूर स्थितीत काम चालू आहे, त्या कामाच्या विटा हद्दीतील 1 किलोमीटरच्या रस्त्या संदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी संभ्रम निर्माण झाला होता। तो काँक्रीट करायचा आहे, डांबरी करायचं आहे, या विषयावरती आम्ही गेली काही दिवस माहिती घेतोय आणि तो रस्ता काँक्रीट न करता डांबरी करावा असं त्या ठिकाणी नगरपालिकेचं म्हणणं आहे। आणि अनेक लोकांशी मी बोलल्यानंतर आणि या विटा शहराची विकास करायचा असेल, डेव्हलपमेंट करायचं असेल, त्या लोकांची अपेक्षा काय आहे हे बघता तर हा रस्ता काँक्रीटचा व्हावा असं सगळ्या बऱ्यापैकी सगळ्या विटेकरांची त्या ठिकाणी मागणी आहे। काही जण संभ्रम निर्माण त्या ठिकाणी करत होतात की बाबा कुणामुळे थांबलाय, का थांबलाय। काही पत्र मी त्या कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर आणि सगळ्यांशी बोलल्यानंतर काही पत्र त्या ठिकाणी मला मिळाले, मी तुम्हाला 1-3 पत्र त्या ठिकाणी वाचून दाखवणार आहे। पत्र आहे 13/12/2019 जिल्हाधिकारींना, त्या ठिकाणी लिहिले कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर, कराड विटा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक 166E किलोमीटर 134/717 ते 182/217 डिझाईन किलोमीटर 0-47,500 यामध्ये रस्ता सुधारणा पुनर्बांधणी। पत्राचा विषय असा आहे की विषयांकित काम संदर्भे पत्रानुसार मी कल्याणराज देसाई यांच्यामार्फत प्रगतीत असून सध्या विटानगर हद्दीमध्ये काँक्रीटचं काम चालू आहे। सदर विटानगर हद्दीत 4 पदरी रस्ता असून मुख्याधिकारी विटा यांनी 7/11/2019 बैठकीमध्ये भुयारी गटाला प्रस्तावाचे निदर्शनासमोर दिले आहे। सदर भुयारी गटाचे काम सध्या प्रशासकीय मान्यता मिळायची असून देसाई यांच्या कामाची मुदत संपत आली तरी भुयारी गटाबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेऊन करण्यात यावे, जेणेकरून पुढचे काम करणं सोयीचं होईल। एक पत्र होतं, त्याच्यानंतर 14/3/2020 एक पत्र आहे, तुम्हाला मी काही विषय वाचून दाखवत नाही कारण तोच विषय आहे। विषयगीत काम मिसेस कल्याणराज देसाई यांच्यामार्फत प्रगतीत असून सध्या विटानगर हद्दीमध्ये काँक्रीटचं काम चालू आहे। सदर विटा नगर परिषद हद्दीत भुयारी गटाविषयीचा प्रकल्प करावायचा असल्याने काँक्रीटचं काम करण्यात येऊ नये असे मुख्याधिकारी विटानगर परिषद यांनी संदर्भी पत्र क्रमांक 2 आणि 9 कळवले आहे। सबब विटानगर परिषदेतील काँक्रीटचं काम स्थगित ठेवण्यात आलेलं आहे। दिनांक 9/3/2020 रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार रस्त्याचे काम स्थगित ठेवता येणार नसल्याचे सूचित केले आहे, तरी याबाबत योग्य ते संबंधितांना आदेश व्हावेत असं कार्यकारी अभियंत्यांनी त्या ठिकाणी त्यांना पत्र लिहिलं होतं। अजून एक पत्र आहे 26/8/2020, त्या पत्रामध्ये उपरोक्त संदर्भी विषयांवर विटानगर परिषद हद्दीतील किलोमीटर 42/300 ते 43/300 येथील रस्त्याच्या उजव्या बाजूला पाईपलाईन टाकण्यासाठी विटानगर परिषद यांच्याकडून उत्खनन करण्यात आले आहे। या 1 किलोमीटर लांबीत रस्त्यामध्ये 1-1.5 मीटर रुंदीत रस्ता उकरल्याने माती रस्त्यावर पसरून चिखल होत आहे, तसेच हे काम पूर्ण झालेले नाही व बरेच दिवस स्थगित आहे। या कामासाठी विटा नगर परिषद यांनी कोणतीही परवानगी या कार्यालयाकडून घेतलेली नाही किंवा अवधी करण्यात आलेली नाही। या संदर्भात विटा नगर परिषद यांनी हे काम पूर्ण करून खोदलेला रस्ता डांबर ग्रीड आपण पूर्ववत करणं अपेक्षित आहे, तसे आपल्याकडून त्यांना ठेवण्यात यावे। उर्वरित रस्त्यावर खड्डे ठेकेदार यांच्याकडून काँक्रीटने बुजवण्याची कार्यवाही सुरू आहे। विटा नगर परिषद हद्दीतील रस्त्याचे काम थांबवावे यासाठी मुख्याधिकारी विटा नगर परिषद यांनी वेळोवेळी या कार्यालयास पत्रव्यवहार केलेला आहे, तसेच तेथे काँक्रीट रस्ता न बनवता डांबरी रस्ता बनवण्यास खालील पत्रानुसार कळविले आहे। त्यामुळे गेल्या 9 महिन्यापासून हे काम प्रलंबित आहे, त्यामुळे वाहन चालक व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे। आणि हे एक पत्र आहे, त्यात फक्त ह्या पत्रात एवढाच उल्लेख आहे की इथून पुढे
त्या रस्त्यावरती नगरपालिकेला कुठलेही काम करायचे तर संबंधित खात्याची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना काम करता येणार. आता हा काय भांगण्याचा मुद्दा आहे, माझं असं मत आहे की गडकरीसारख्या दूरदृष्टी माणसांनी ह्या शहराला एका राष्ट्रीय महामार्गावरती आणून ठेवलंय. सुदैवानं आता दोन राष्ट्रीय महामार्ग अपया गावातून जात आहेत, जंक्शनवरती आपण येतोय. मग एवढं पाठीमागचे रस्ते सगळे चांगले होत असताना उठा शहरामध्ये सुद्धा काँक्रीटचा रस्ता व्हावा अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे, नागरिकांची इच्छा आहे. तसा प्रयत्न नगरपालिकेने करावा अशी आमची भूमिका आहे. वेळ गटर योजना होणार असेल तर आमचं त्याला नान आहे, आनंदच आहे, ते सुद्धा व्हायला पाहिजे. पण माझं असं मत आहे की डीपी प्लॅन तयार करताना तुम्ही तो रस्ता 30 मीटर दाखवलाय, कारण ज्यावेळेला राष्ट्रीय महामार्ग डीपीआर तयार केला होता त्याला तो तुम्ही दाखवलेला डीपी प्लॅननुसारच तिने तो रस्ता करता होता. आता तसे बदल करण्यात काही पॉईंट नाही, या सगळ्यांच्या मागणीनुसार तो रस्ता काँक्रीटचा हवा अशी या ठिकाणी अपेक्षित आहे. समजा तुमचा भुयारी गटाचा काय प्लॅन तयार असेल, जसं की आता मार्केट कमिटीच्या आलेली जोड आहे, त्या वेळेवरती विनंती केल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरनं तिथं तुम्हाला पाईप टाकून दिले, तसं काय आता भुयारी गटाच्या काही योजनेवरती करता येते का बघा, जेणेकरून हा जो रस्ता आहे तो कायमस्वरूपी हा जो 1 किलोमीटर रस्त्याचं कायमस्वरूपी मार्ग दिले. आणि उठ्याच्या रस्त्यांची फार वाईट दुरावस्था आहे, किमान हा जर मुख्य रस्ता झाला तर ते पैसे तुम्हाला परत गावातल्या अंतर रस्त्याने वापरता येतील, त्यामुळे तो रस्ता काँक्रीट सभाशी आमच्या देखील बोलले. तुमचं डॉक्टर व्हायचं स्वप्न साकार करणारी, मनातल्या स्वप्नांना साकार करणारी युनिव्हर्स अकॅडमी विटा. आमच्या अकॅडमीची विद्यार्थिनी प्रणाली रमेश साळुंके खणापूर तालुक्यात अव्वल आली. विद्यार्थी ते डॉक्टर असा प्रवास घडवणाऱ्या युनिव्हर्स अकॅडमीची खास वैशिष्ट्ये: अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वर्ग, उच्च दर्जाचे स्टडी मटेरियल, सुसज्ज वर्ग आणि अभ्यासिका, वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन आणि उत्तम मार्गदर्शन. तुमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. 11वी व 12वी सायन्स आणि स्पेशल नीट रिपीटर बॅचसाठी प्रवेश सुरू. आमचा पत्ता: एसटी स्टँडच्या मागे विश्वविनायक हॉस्पिटल, 2रा मजला, सावरकर नगर, विटा. थँक्यू युनिव्हर्स अकॅडमी. युनिव्हर्स आहे तो मुमकिन आहे.